हॅलो, जय मराठा. माझ्या डोंगराबरोबर आपल्या बरोबर येणार का मीटिंगला? ते आपण जे आता लावायचे म्हणजे त्याला मग कोण कोण बसायला आपण? नाही नाही आता ते सगळ्या त्याला त्या राण्याला जर विचारायचं विचारायचं म्हणलं तर आपण कोण कोण जायचं रम्याकडे? तुम्ही मी सुन्या, तुम्ही मी सुन्या आणि आप्पा. आणि कोण म्हणते? मग जायचं कोण कोण? आपण तिघच त्याला काय विचारणार? तर आता दादांनी तिथे बोलले त्यावेळेला तो स्वतः बरोबर होता म्हणते ना तुम्ही? मग त्यावेळेला तुम्ही त्याला काय बोलला नाही का की काय बाबा हे? मग मराने काय म्हणलं? मला काय बोलवलं नाही झाला होता आणि एवढा तुमचं इकडचं हे झालं परत मग तुम्ही तिकडे गेले त्याला हे असं केलं दादा बिदा आपल्याकडे आपल्याला आता पण कधी दादा आता कधी म्हणणार नाही ना की किंवा दादाचा कुठला माणूस पण म्हणणार नाही की बाबा तुमचं सगळं भागाल होतं तुमचं कधी? हा विषय आपल्याला माहिती नाही ना. हे परस्पर जाऊन ना तिकडे त्यांनी काय केलं तिकडे आल्यानंतर आपण यायची आल्यानंतर मग परत त्याने काय केलं सीएम साहेबांनी आपण गेलो सगळे त्यावेळेला त्यांनी त्याच्यानंतर काय केलं तिकडं परस्पर जाऊन त्याला सांगून तिकडं साहेबला भेटला जाऊ आणि इकडं त्याला बोलवून घेऊन साहेबांना सांगितलं नाही साहेब असं घडलंय तसं झालं हे झालं ते करून मला माणूस द्या घरे घर घ्या आमचं काम करत नाही घरी तर आम्हाला करत नाही आणि तसं करायचं विषय आला तर घरी काय काय म्हणले मी आंदोलन करून इथपर्यंत आलो असं माझ्याकडे काय बोलायचं नाही काम असं ते माझ्याकडे काय तुम्हाला माझ्याकडे काय मागायचं नाही. मग काय केलं परत तीन चार मंत्र्याकडे जाऊन तिकडं राम राम कदमचं नाव सांग मग मी राम कदमला जोडून दिला राम कदमला जोडून दिल्यानंतर मग राम कदमला ह्याला फोनला तिथून परत हे शिवकडे जाऊन तिकडे ह्याला उलट होते असे विषय टाकू ते मोठा विषय असतो आणि साहेबांना काय केलं की परत तिकडे दादांच्याकडे जॉईन झाला आणि परत मग त्या राम कदमा ऐका 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 राम कदमाकडे गेलो त्यावेळेला मी पण होतो सीएमकडे त्यावेळेला मी पण गेलो होतो मी मी आप्पा कुडेकर रम्या तिघ जण गेलो होतो हा त्यावेळेला आम्हाला दुसरा माणूस म्हणून आम्हाला राम कदम दिला राम कदम काही रिस्पॉन्स येत नाही राम कदम म्हणायला लागला की माझ्याकडे सगळं हे कारण मी साहेबांकडे पाठवतो मग त्यांच्याकडनं हे झाले असा विषय झाला तो हे कधी लोकसभा इलेक्शनच्या अगोदर तर त्याच्या अगोदर जर ह्यानं जर म्हणत तर दादानं जर काही केलं असला बरोबर त्याच्यानंतर विषय त्याच्यानंतर हो आणि मग त्याच्यानंतर काय झालं पुन्हा सीएम कडे गेला सीएम हे करून घेतला नाही सीएम ना परत टायमिंग दिलं नाही कधीच कधी टायपिंग दिलं नाही मला माहिती किंवा दादा आपण मी काय सांगतो ऐका ना माझं तुम्ही सोबत यांनी पुन्हा काय केलं असताना तिथं सगळी पूल आपण दोघं जाऊन तिकडं सिस्टम लावलं आणि तिकडे येऊन पुन्हा हिरवं दादाकडे गेला त्याच्यामध्ये चर्चा झाली तिकडं चर्चा झाल्यानंतर मग हे म्हणजे सगळं आमचं सगळ्यांची नाव घेतली आपल्या तिकडे सगळं हे करावं लागेल आमचं हे झालं ते झालं मग ह्यांचा विषय सवा म्हणजे झाला तिकडे आपण तवा आंदोलन तर सगळी संपली होती मग दादा येणार का? अरे तोच विषय झाला ह्याला ह्याला गुणला काळीला घेऊन गेला त्याला मारला त्याला गुणाले त्याच्याकडे आपण ज्या वेळेला आमदारांची बैठक लागणार होतो त्यावेळेला आपण सीएमला भेटायला गेलो होतो राजे आपला विषय परवाच सांगतो तुम्हाला हा आत्ता आत्ता वगैरे भेटल्यानंतर हे त्यावेळेला तुम्हाला विषय बोला ना सत्तर सत्तरचा विषय झाला तो त्याच्यानंतर हे तिकडून तो विषय झाला यांचा तिकडून गेले परस्पर तिकडं ह्याच्यामध्ये तिकडे काय झालंय आपल्याला जो घेतला आपल्याला तुम्हाला विषय काय माहिती नाही आपल्याला थोडेफार दिले हे नाही आमच्या नावाचं वगैरे घेऊन आपल्याला चालून बसला मग आपण काय केलं तेरी बिचू पण विरी बिचू आणि परत मग ह्याला विषय काय झालं तुम्ही कसं आहे की बाबा आम्हाला घेतल्याशिवाय मिळत नाही
जेव्हा माझ्या आला मला परत वाद विवाद झाला तरी शिव झाल्यानंतर पुन्हा मग तुम्हाला माझ्याबद्दल उलट फुलट सांगत 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 आपल्या लोकांचा विषय केला. त्याने आयडिया कसं केलं प्रत्येक वेळेला इमिग्रेशन मध्ये राहिलं पाहिजे आणि माझ्या मागे माणसं लावत राहिला प्रत्येक वेळेला, कारण मी जवळ पण आलो नाही पाहिजे आणि इकडं मग उचकून द्यायचं इकडे हे करून द्यायचं असं करत सोशल मीडिया वेगळं लावायचं, माझ्यासोबत विरोधात माणसं लावायची, तर एकदम शार्प तो केला गेम केला. कारण काय कारण हे व्यवहार झाले ते कधी झाले ते परळीमध्ये असताना, परळीमधनं आपण उठलो किंवा परळीमध्ये असताना. नाही सांगतो तुम्हाला भेटलं असं सगळ्यांशी कसं काय झालं ते सगळं समोर आणि आपल्याला बोलवून घेऊ त्याच्यावरती. आणि हे मी काय केलं म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये आल्यानंतर मला म्हणलं नाही म्हणलं आपल्याला जाय लागतंय दादाने बोलवले हे केलं तिथे गेल्यानंतर मग सोबत सुनील होता, सुनीलला बाहेर थांबा म्हणला, सुनीलला बाहेर थांबा आपण तिथे जायचं आतमध्ये. आम्ही तिथे गेल्यानंतर आतमध्ये बसलो असल्यानंतर मग दादा डायरेक्ट पटापटापट बोलायला लागला सगळ्या विषयी, आपलं असं ठरलं होतं, आपलं हे झालं होतं, आपल्याला ते झालं होतं आणि आपण एवढं ठरलंय तिथं तुमचा विषय किरण झालाय आता राहिले किती झालं ते तर आता विषय झाला झाल्यामध्ये या म्हणले. आणि परत आम्ही दुसऱ्यानंतर म्हणले यानंतर आम्ही काहीतरी विषय होता आंदोलनाच्या वेळेने मुलाच्या अगोदरच आंदोलन व्हायचं आहे ते प्रेस प्रेस घ्यायच्या अगोदरचा विषय आता हा पाऊस लागत होता. आम्ही इकडे रूमवरती तिकडे गेल्यानंतर हा कार्यक्रम काय केला आपल्याला लोक दुसऱ्या दिले निघून गेले पण जाताना पुण्यात ते ह्याचा अमोलचे वडील वाढले होते काय निघून गेले आणि औरंगाबादला पोहोचल्यानंतर मला म्हणे आपल्याला एवढंच म्हणा की ते केली पाटील जसं म्हणते तसंच करा बरं का काय सांगतात बघा म्हणे. आणि मग आपल्याला म्हणजे आपण उद्या तिथे जायचं असं दिसलं आपण पण जगायला तयार नाही काय घेऊन आल्या मी तसं आहे तर मला म्हणायची नाही आपल्याला असं करायचं तसं करायचं जे करायचं आहे आणि मग आपण ते वर्जे करू आणि ते पंडित कार्यक्रम ठरवतो आम्ही त्यावेळेला कार्यक्रम ठेवायला लावला त्यावेळेला ह्या माणसाने त्या पोरांना फोन लावला आम्ही पैसे देतो असं करतो तसं करतो मग 3 लाख रुपये द्यायचं ठरलं तुझ्या पोरांना कार्यक्रमाला यायला तर लक्ष घ्याना जाणा भागायचं सगळं कोणते म्हणला तू करतो मग कर आणि हे त्यावेळेला सरसुस पाना काय केला तिकडे कार्यक्रम लावायला लावला तिकडे आम्ही तिकडून तिकडे त्याच्या अगोदर 4 दिवसाचा विषय कार्यक्रमाचा अगोदर त्या बाबांना काय केलं सर्व तिथे गेल्यानंतर आपला म्हणे घरा मी घराजवळ गेला आणि आपल्याला 5 टक्के आणि आपण म्हणजे असं काही म्हणजे असं दिसलं बरोबर करायचं आणि कोणत आपल्याला टाकून दिली गाडीमध्ये तिथे आपल्याला काय परत दिलीच नाही आपल्याला त्याच्या अगोदर मग हिने काय केलं मला फोन लावून दिला आपल्याला एवढंच म्हणा की पाटील काय म्हणतो ते बघूया आणि आपल्याला सांगितलं की आबा आपली तिथे जर बसू ते बाकीचं हे करून आपण करूया आणि सगळं त्याच्यानंतर मग आपण फोन लावून दिला म्हणलं हा ठीक आहे म्हणजे शेर पाटील काय म्हणतात ते पगार कशा पद्धतीने करा मी पण असंच बोललो ना मला काय करायचं आहे काय रे आणि नंतर दोघांची वाद झाली त्याच्यात ह्याला देणे घेण्यावरनं आपण परत टाकून दिले हिने घेतलं मग दुसऱ्या दिवशी आप्पा मला म्हणतो की असं झालं मग तिकडे घेऊन आलो आम्ही तिकडे तिकडे आलो मला आपण मला काय नाही सांगितलं तुम्ही मग आम्ही त्याच्यानंतर ही कळणीला आल्यानंतर हिने गाडीत पैसे कसे तिथं आल्यानंतर काय झालं की तिथं कार्यक्रमाला आल्यानंतर मग हे संध्याकाळी नाटक केलं ते सेम पिण्या बिण्याचं सगळं फोन बंद करून टाकले पिला बिला तिकडं कुठे कार्यक्रम वगैरे आम्ही सगळं उरकून घेतला माझ्याकडे काय थोडेफार पैसे होते 5-50 हजार रुपये पोरांना सगळ्या 10-20 हजार रुपये देऊन त्या गाडीने भाडं तर त्याला लागेल पोरं घेऊन आम्ही आणि बाकीचा विषय बोमला करून सगळं ते मी कसं तरी साईडला बोलवलो याला फोन लावतो फोन पण तिथून आम्ही गेलो तिकडे औरंगाबादला औरंगाबादला गेलो तर ह्याची दुसरी सगळी हिस्ट्री कळली आम्हाला तिथं काय आता कसं कसं केलं सगळं त्याच्यानंतर सगळे ओपन झाले याची भांड झाली सगळे म्हणजे मी खरं हे म्हणे एवढे घेतले तो म्हणे तेवढे घरचे घराचा विषय वेगळा निघाला सगळा अजून सगळं ह्यांचं समोर आपल्या मग म्हणलं बहिणीची आम्ही कुठे होतो सगळे मी बाबर आणि श्री आम्ही कुठे होतो सांगा मग आमच्या नावाचं तुम्ही घर आले आमच्या नावाशी विषय तुम्ही तिथे गेला तर 5 रुपयांचा टोटल पैसे हिशोबाने विषय केला होता तिकडे आपल्या चंद्रनाथाशी एवढं बोलून विषय झाला होता आईला मुख्य अच्छा आपण नसताना कसं काही केलं अरे
कुठे भा असं सगळा विषय झाल्यानंतर काय झालं त्यांच्या वादात आम्हाला विषय सगळा मला क्लिअर झाला तुझा सगळा त्यावेळी तोंडावर सांगितला समोर तुमचं झालं सगळ्यांचं अनुसरण क्लिअर म्हणजे आम्हाला यातलं काहीच माहिती नाही आणि आम्ही दादात काही इंटेन्शन आम्ही कधीच उतरलं नव्हतं याच्यामध्ये क्लिअर कधी मी बोललो आम्हाला यातलं काही सुद्धा माझ्या दहा माईंड बघायला लागेल त्या माणसाचं झालं तो माणूस होता त्या माणसाने बोललो मी म्हणलं यातलं आम्हाला मला बाबरला किंवा सुनील आम्हाला यातलं तुम्हाला साहेब काहीच माहिती नाही त्यांनी सांगितलं आणि ते म्हणले तुम्ही सगळे एकत्र म्हणजे आता असं करायचं म्हणजे मग त्याच्यानंतर काय झालं तिथून आलं की तुम्हाला फोन लावला मी लगेच त्या दिवशीच फोन लावला होता मग त्याच्यानंतर तुला उचलला नाही फोन मी घ्यायचं गडबडीत होतो म्हणजे आमोची वडील आम्ही तिकडे आम्ही गेलो तिथे दोन पास केली आणि पुन्हा मग हे सगळं प्रकरण माहिती पडल्यानंतर हे मागे लागलो मी आता काय म्हणलं आमचा आम्हाला पाहिजे विषय का असं की मग परत फोन उचलला नाही मग आला असं करूया तसं करूया आपण भेटूया की तुम्ही हे जे करत अजून बाकीचे राहिल्या विषय तो करायचा क्लिअर हे करायचं ते करायचं आहे असं करायचं अजून आणायचं हे करायचं तर तुम्हाला अजून अजून काही म्हणत नाही हे विषय क्लिअर कर बाकीचे असं करतो असं बोललो म्हणलं का आम्हाला काय म्हणलं त्याची गरज नाही आम्ही काय म्हणलं असे काय म्हणलं ह्याच्यासाठी आम्ही आयुष्य घालवलं ना काय फरक पडत नाही किमान म्हणलं आमच्या घरात आमच्या मालकापणामध्ये ना आम्ही सुखी आहे लक्षात आलं का पण ती जी गोष्ट केली ना आमच्या आमच्या नावावरती ती फार चुकीची केली म्हणलं कारण सदस्य आवाज असे आम्ही झाल्या सगळ्या लोकांच्या आणि सगळ्या लोक काय म्हणजे ही चार पाच जण दोघ जण आपण करते सगळे अजून सगळ्या लोकांच्या लोक आपल्यावरच ना बाबा तुमच्या आमच्यावरती बरोबर विषय असा होता की लोक म्हणजे तुम्हाला म्हणायचे आबा सगळे करतो म्हणजे आबा ह्याला देत असत सांगितलं सगळं हे कसं नाही म्हणताय त्यांचे झाले हे म्हटलं अजून एक दुसरा बॉम्ब असा फुटला की ते पाच कोटी विषय चालला होता ना याच्या सगळ्या ती पण बिंग बाहेर फुटलं सगळं ह्याच्यात काय केलं 40 ठिकाणी आंदोलन बसलो या 40 ठिकाणी आंदोलन बसलेल्या ठिकाणी ह्या सगळ्या बाकीच्या मंडळीनं सारस्थान करून काय केलं सगळं यादी दिलं होतं पिवळ्या पट्ट्या लाल पट्ट्या टाकत होती त्यावेळेला फेसबुकला यादी दिली दिलं होतं माझ्या शो पोहोच गेली तो प्रकार आहे तो आणि तो कसा झाला काय झालं एक म्हणतोय एक मी म्हणतोय की हे गोष्टी ज्या झाल्या त्या आपलं पहिलं आंदोलन चालू होतं त्या वेळेला झाल्या म्हणजे ते नंतर बंद बिंद पिरियड मध्ये त्यावेळेला बाकीच्या गोष्टी कारण तुम्हाला आपली कारण त्यावेळेला सारखे बॉम्ब मोठे करायचे आबाच्या घरीच पडल्यात पैसे आबाच्या घरीच पडल्यात पैसे त्यावेळेच्या हे जर नक्की झालंय तिथं कसं कसं पॅडमला फोन जाऊन बसले कोणत्या मशीन झाले काय झालं कसं झालं आणि ह्याच्यात काय केलं हे दोन गट आहे तिथे महासंघ वगैरे यांचा एक खूप गट खूप तिथे मिळाला दुसरा गट घेणार त्या मयानं त्या दोघात तिघांनी वेगळा गट केला तिकडे वेगळं कार्यक्रम केलं तिकडे त्यांनी ती वेगळी बदली केली त्यांनी तिसरी बदली केली ह्याच्यात तीन गट झाले आणि या तिघांच्या गटामध्ये सगळ्यांचा कार्यक्रम करून टाकला आणि हा शेकला कोणावरती आपल्यावरती सगळा म्हणजे आपल्याला झाटं कोणाला काहीच करून दिलं नाही शेवटपर्यंत आता बंदी झाले सगळे बोला दिल्या सगळ्यांच्यावरनं ह्या सगळ्या लोकांना कळलं की म्हणजे पिक्चर ओपन झालं सगळं ह्यांना कळलं आपल्याला पण या सगळ्या पिक्चर मध्ये आपलाच माणूस आदर्श निघाला आपल्यासोबत सगळं घाण कमी केलं हे नक्की माणसाने सगळं आणि माया डोंगरे माया डोंगरेचा डायरेक्टर संपर्क शिवसेनेशीच केला त्याच्यानं डायरेक्ट त्यामुळे त्याला कंट्रोल करत नाही ना नाही नाही संपर्क नाही त्याला हे सगळं आपल्यावरती सगळं प्रॉब्लेम टाकण्यासाठी हे सगळ्यात की गणेश आपल्याकडे जाऊन गणेशचा माझ्याबद्दल बोलायला लावायचं तुम्हाला माझ्याबद्दल बोलायला लावायचं मला त्याच्याबद्दल बोलायला लावायचं हे लय म्हणून एवढा आणि ह्याला शिकवलो कोणी त्याची जी नाशिकवाली आहे ना जो शातीर गुण एवढा आहे ना एवढं प्रत्येक गेम खेळा सगळं एवढाच विषय नाही अजूनही विषय दुसरा अजून मी तुम्हाला एक साईड गेम खेळच्या बाजूची अजून दोन फिजिकांचे विषय कारण काय माहितीये का त्या पाच एवढ्यासाठी मी सुनेला डायरेक्ट तोंडावर बोललो ना की माझं तू तर माझ्या सगळे मेसेज पाठवत होता
आणि तुने मला बोलताना काय म्हणायचं माझे का परळी मध्ये ज्या वेळेला आपण बसलो होतो त्याच वेळेला निलंगेकरांनी पैशाचा विषय आलेला आहे आणि त्या वर्णे यांची माहिती घेतली तिथं काय झालं होतं निजा गाडगे ज्यावेळेला आपल्यावरती करायला लागला पहिली यांचं सगळं सिस्टम ठरलं होतं पण ह्यांचं कोणाचं ऐकलं घेतल्यामुळे ह्यांचं तिथं इकडत नाही या सगळ्या लोकांना त्याच्यानंतर मी माझं तिथं विरोध झालं ह्याच्यात काय माहितीये का आज सगळी काही खेळ आहे म्हणजे प्रत्येकाला तिथं तुझा फायदा येणार पुन्हा कोणाकोणा सगळ्या हाताशी धरली आणि सगळा करता करून त्याच आहे गाडीवाला त्याने केलेले सगळ्या गोष्टी आणि ते आपल्याला आपण काय राहिलो बाबांसारखं राहिलं आपण आपल्या मनासोबत हा चल रे वगैरे हा असं करत राहिले हे मी एवढं लोकात काढलं आपल्याला की आपल्या म्हणजे चांगलपणा एवढा फायदा घेतला की कारण असताना म्हणजे आपण एवढं रात्रंदिवस मेहनत करून 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 शेवटी आपल्याला बुद्धीही सांगलं या माणसाने हा एकदम मस्त म्हणजे सगळं बायकातून करायला बांधणी करायला सगळं सगळी नाही पण पर्या आंदोलनात नाव फक्त आपलंच होत केल्याचं नाव वगैरे नव्हतं नाही हे सगळं मला जेवण कळलं नाही हे तिथं आम्ही बसलो हे बाहेर फिरले आपण त्या माणसाच्या घराकडे बसलो आपल्याला शेवटपर्यंत आता कोणी काय करून दिलं नाही आपल्याला फक्त वर्णवर्ण सगळीच फोन करायचं काय चाललं काय नाही चाललं आणि आपला जो विषय झाला ना ही जे बाहेर फिरत होते ह्याला जाब त्याला भेट ही कार्यशाळा इकडे केलेली आहे ती आपल्यापर्यंत आहे कुणाकडे माहिती पडलं आता आपण इकडे आल्यानंतर आपण ह्याला भेटायला गेलो त्यानं सांगितलं त्याला भेटायला गेलो त्यानं सांगितलं आता हे कसं इंक लागल्यानंतर मी जवळपास सगळ्या लोकांना भेटलो आता आल्यानंतर मी एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन भेटलो तिच्या आजनं काय केलं आहे का सतार लोक जाऊन भेटले मोर्चा विषय असा असा विषय तुमच्याकडे कोण कोण आलं काय काय आलं तिथं मला माहिती मिळालं तिथं आलं तर तिसरा शो अमोल झालं तिकडं तिथं ही टीमच नाही तिकडे आणि कोरोना म्हणजे कोरोना मला पन्नास जर झालं पण या माणसाने अशा माणसांकडे दिले तरी पैसे कसे काय कारण काय कसं म्हणजे मला हेच अजिब वाटतंय की माझ्यासारखं हे माणसाला कसे लोक कसं तुम्ही आपण आपल्या किती वेळा चर्चा झाली हे काय म्हणलं बाबा आपल्या दाम किती वाटते आपल्याला आपण नाही बोलणार एखादा माणूस नाही म्हणला तर उद्या आपली इकडे चालायचं चार माणसामध्ये तो म्हणलं ही माणसं माझे मेजसाठी आले होते आपले मला किती भीती प्रतिक्रिया कारण आता रोज रोज सुन्या म्हणताना काय म्हणायचं हे सुन्या डायरेक्टच सुन्या म्हणायचं की ह्यो एक आपला धनंजय मुंडेनी परळीमध्ये असताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेनी दोघांनी पण दिले धनंजय मुंडेला तिकडचा त्यांचा विषय काय नाही पंकजा मुंडेला आम्ही वगैरे ही त्यावेळेला गेलो होतो ना आपली त्यावेळेला मला तिला त्यांचा एक कार्यकर्ता सांगत होता त्यावेळेला त्यावेळेला ह्या आंदोलनासाठी ह्यांना काहीतरी कुलतीन लागतो त्यावेळेला दिले पोरांनी घेऊन आले त्यावेळेला पण नाही आपल्या ती पण तुम्हाला आल्यानंतर कनेक्ट करून होतो त्याच्यानंतर मग तिने तिने काय दिलं नाही ह्याने कोणाला त्याने ह्याला कोणाला काही दिलं नाही आता चंद्रकांतदादांकडे आपण मागे पण म्हणत होतो की ज्यांची नावं घ्यायला त्यांच्याकडे चला म्हणून आता जर चंद्रकांतदादांकडे परत जर ह्याला घेऊन जायचं मग तिथं त्या दिवशी जिथे झाला तिथे त्याला परत फायनल करा पाहिजे नाही नाही आपण जायचं आहे परवा मला काय म्हणलं तुम्ही आलं ना ते मी बोललो डायरेक्ट मी त्यांना आपण गेल्यानंतर समोर विषय क्लिअर एकदा करायचं आता आपले दादा घडले आणि आता विषय आहे आपण म्हणलं काय अर्थ आपण सगळं त्याच्यामध्ये आता चंद्रकांतदादांनी तोंडावरती जर सगळ्यांच्या जर सांगत असेल एवढे पैसे घ्यायचे आता स्वतः समोर ऑटो म्हणलं तर तिथं त्याला खरं तर हे करायला पाहिजे होता ना काय बाबा खरंच काय कोणाला दिले तर काय काय केले सांग म्हणून आम्हाला एक पाहिजे तरी पाहिजे मला यांना काय सांगितलं इथं एक जे काम आता नंतर वाजवलं ते 10 लाख रुपये मिळाले ते 10 लाख मी घेतले एवढं मला सांगितलं त्यानं तेवढं सांगितले मला 10 लाख मिळाले म्हटला आणि 10 च्या 10 मी घेतले म्हणजे कसं असत हे लबाडीन हे ते सगळे माणूस होतो ना परमेश्वर आहे ना वर्ण सगळं बघत असतो गोष्टी सगळं बघत असतो वाईट परिस्थिती आहे ना घरातली याच्या आहे ना वाईट परिस्थिती त्यावेळेला घरात गेल्यानंतर मला कळला सगळा विषय ना
काही अर्ज त्याला आग लावायच्या त्या पैशाला काय मग तुम्ही काल तर एका मिनिटात म्हणलं आपल्याला सांगितलं आपा त्यांना दिलं तर घेतलं काय नको म्हणलं नको म्हणलं आपल्याला ते शक्य नको आपल्याला अभिमानानं जगणारी माणसं आहे म्हणजे तर आता जो आम्ही केलं ना की आम्ही इज्जत आमची दिली सगळीकडे बरोबर त्याचा हिशोब तर पाहिजे का नको पाहिजे बरोबर हा मग त्यासाठी काय म्हणलं म्हणून म्हणलं तुम्हाला पण माझे थोडस मिसेस वगैरे आजार आहे लावलं नाही म्हणून म्हणलं रिलायन्स फायनान्सचा वापरला व्यवस्थित बोलू सगळ्यांशी माया तुम्ही काल काय म्हणला माया पण मायाशी बोलला माया जर संपूर्ण त्याचं काम तर सगळं वेगळंच केलं त्यांनी संजयचं आणि त्याचं त्यांनी कामच वेगळं केलं आपल्या तोंडाला काय त्याला बोलायला त्या संधीच नाही खरं तर त्याची चर्चा त्यांनी केली आपण त्यांचा काय विषय हे दोन दिवस आले की तिथलं दोन दिवस आले ना मग माया काय म्हणला मग माया तर मायाचं म्हटलं का नाही माया तुम्ही म्हणला ना की मायानं म्हणलं की ते असं केलं तसं केलं मग माया मायाचा नक्की रोल काय आहे मायाचा रोल कसा आहे त्याचं त्यानं साधून घेतलं वेगळं हो ते आपल्याला माहिती होते की ते काय पाहिजे जाईल मायाचा रोल एवढ्यासाठी घेणं ठेवला मायाला जर आपल्या विरुद्ध तुम्ही त्रास देणार तिथं तिथलं आपली वाद लावायची तिथं मायाचं पण घ्यायचं पण सगळी त्यांनी केली तिथं काय म्हणायचं मी आलो 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 जावे जावे सगळे मी आमचं करायचं होतं की तो विषय वेगळा आहे अजून आणि मायाला सुद्धा वापरला आणि मायाला सुद्धा कसं होतं ह्याच्या नावाखाली त्याला हे घेऊन घ्यायला पण कारण डायरेक्ट दरे करायची संबंध बिंबंध चेहऱ्याचे काय चेहऱ्याला काय दरे करून उभा करत नव्हता विशेष आहे ना तो माणूस ज्यावेळेला आम्ही सगळं गेलो ना त्यावेळेला हा मला सारखं म्हणत तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही काय म्हणलं मी काय बोलणार नाही ज्यावेळेला बोलायला गेल्यानंतर तुम्ही एका वाक्यात सांगितलं मी आपल्या आमच्या घाण ठेवून मुलं करून आंदोलन करत करत मी तर रिस्पॉन्ड आलो आपलं माझ्याकडे काय बोलायचं नाही काम असं ते घेऊन यायचं मग हे असलं असं तर मग तिने त्याला पेट केला हे जेव्हा झाला त्याच्यानंतर मग काय झालं की त्यांनी डायरेक्ट तिकडे गेला हे काय पुरत नाही हे काय करणार नाही काय नाही असा विषय झाला त्यावेळेला मग तर त्यांनी तिकडे डायरेक्ट तिकडे सुमितला सांगून हे करून मग ती जी लाईन होती दादरची ती वेगळी नंतर केलेली सगळं खरं आता दादांचा विषय जर असला तर दादा सीएमच पण बोलणं होणार ना काहीतरी या बाबा बोलणं रिटर्नच केलं ते मी तुम्हाला काय सांगतो तुम्ही आले ना तुम्हाला स्वतः घेऊन जातो ना सोबत आपण स्वतः समोर जाऊ की तिथं माघारी काय करतो तुम्हाला फोनवर बोलतो ओपनली म्हणल्यानंतर समोर तर विषय क्लिअर करायलाच लागला पण ह्यो माझं मी म्हणलो आपण कोण कोण जायचं कारण ह्यो माझं ते ना तो मात्र तसा कबूल होणार नाही ना कसं होतं माहिती का तुम्ही तुमच्या लक्षात आणा समोर दिसतो तुम्हाला क्लिअर मिळू शकलो डायरेक्टली काय विषय तेच मला काही कळलं नाही कारण आले ना त्याचं कसं आहे की तुम्ही करावं लागेल तिकडे परत अभ्यर्थी लागू यांच्या अधिकारी करता लागेल इंटरव्ह्यू सतत करावं लागेल मी काय करतो उद्या वेळ घेतो मी टायमिंग घेतो आपण तुम्ही आपण तुझ्याकडून जाऊन आपल्याला पण बोलून घेतो आपल्याला गोड बोलून बोलून घेतो त्याला डिस्टर्ब नको कारण तो होता सगळ्या गोष्टी सोबत बोलून गरजेचं बरोबर होते की आपल्या पाहिजे तेच म्हणलं त्या आपण रोगचिकट फक्त काय करणार कारण तो कसं आहे की तो काय कबूल होणार नाही हे सगळं झालं म्हणून हे जर थोडं समोर समोर जर झालं तर हा बाबर तुम्ही आंबा पाडलं म्हणून तुला नाही अजून मी जेवढा प्रेमळ आहे ना तेवढं मी प्रेमळ आहे पण घात केला ना विश्वास घात एखाद्याने हे सोडत तर कोणच नसतं की सगळ्यांच्याकडे ते डॉक्युमेंट प्रत्येकाच्या म्हणजे त्याला परफेक्ट पुन्हा आहे का पुन्हा आयुष्यात आहे ना आयुष्यात परत एखाद्याला धोका देतात झाडाला विचार करा आयुष्य त्याला त्या आयुष्य पुढचं ठेवायचंच नाही ना आयुष्य पुढचं ठेवायचं नाही त्याला परत आताचा जो विषय आहे त्याला आयुष्यात परत ठेवायचं नाही पण एक आहे की सुन्या नागने एवढा परफेक्ट सांगायचा का नाही सारखं सगळं आणि ते बाबा हिथलं आलं घेतलं आलं सुन्या त्याला कधी चेहरे पाटणार चेहरे कुठलं काय करा काल आता तुम्ही लाईनवरती घेतला करायला लागलं चेहरे पाटला तर त्यानं नाव कधीच घेतलं नाही चेहऱ्याबद्दल तू कधीच बोलला नाही आणि मी म्हणून आता काय करायचं काय ह्या सगळ्या गोष्टी कधी करायच्या समोर कसून बोलायचं चेहऱ्याला जर काय माहिती आहे का
तिथं मी काय होत की आपल्याला डायरेक्ट शून्यकिंम शून्य तुम्हाला काय काय बोलायला ना तुझा अनुभव विषय केले आम्ही तो असं काय बोललो होता काय बोललो होता की आपल्याला जागे उठले नाही करू नका मी कोणाशीच बोललो नाही म्हणून मी आता फिरायला फक्त मी फोन केला होता दुपारी आणि का करायचं तर आम्ही रक्ताचं पाणी केलं नाही बरोबर आहे आम्ही रक्ताचं पाणी केलंय आणि त्याच्यामध्ये तो म्हणतो तुमचा काही संबंध नाही आमचा संबंध नाही तो चल बाबा तिथे समजा तिथं तुम्ही विचारायचं दादाला विचारू संबंध नाही का बरोबर आहे ना आमच्या ह्याच्यावरती काय केले ते आपल्याला तर कळू द्यात ना काय झालं विशेष काय नाही ते आपल्याला समोर कळू द्यात ना समोर विशेष झाला तो समोर असं म्हणजे तिथंच त्याला हे करायला पाहिजे ना हे याच्या पद्धतीने एवढं हे करते तर आपल्याला तिथं तिथं हे करायला पाहिजे मी म्हणलं की माया डोंगऱ्यांना पण सांगितलं म्हणतात म्हणजे माया डोंगऱ्यांनी नक्की काय सांगितलं म्हणून म्हणलं त्याने काय केलं नाही नाही आज तुमची गाठ पडल्यानंतर तू बोलला कसा काय काय कसं काय तीच काय कळलं ना म्हणून मी म्हणलं काय बांधकडे मला सत्या चर्चा झाली ना आपली त्यानं बऱ्याच गोष्टी मला त्यांना सांगितल्या म्हणजे मला सांगितलं ना की कसं कसं काय काय गिरा सुरू झाली कुठं झालं काय झालं म्हणजे त्यालाही बऱ्या त्याची विषय नाही आपल्याला शकलं काही नाही म्हणजे हा जो यायचा तिकडे तिकडे साईड ला जायचा आणि पाळत जाणं इकडे तिकडे आलो त्याला घेऊन गाडी घेऊन जाणं तिकडे घेऊन आलो सुरू झालं त्याच्या अजून ते वेगळीच आहेत अजून बाकी हा जो सांगायचं ना मी त्यांचं कसं होतं बघा सगळं मीडिया करायचं सोशल मीडिया करायचे फोटो काढायचे कुठलं आंदोलन असलं काय असतं गॅस पुढे पहिलं ते काय आपलं आपण जायचं कसं फोटो काढायचं आपल्या काही सिनेमा म्हणत पण नाही ना आपल्या डोक्यातच प्लॅन नाही ना म्हणजे काय करायचे फोटो काढू हे कर ते कर ऍक्शन कर घोषणा दिसणार घेऊन लगेच माझ्याचं उघड उघड लक्षात येत होतं कारण ते लगेच डायरेक्ट फोटो काढायला लगेच पाठवायचा मी बघितले होते त्याने मला त्यांना पाठवायचा पण ते चेहरे आणि दुसरं कसं चेहरे पाठवलं तर एवढे पैसे चेहरे पाठवलं तर एवढे पैसे मिळाले असते तर चेहरे पाठलाचे अवस्था वागण्याचे लय वेगळे झाले असते ना त्याचं तसं काय हे वाटत नाही म्हणून आपल्याला त्याचं संशयाचं कधी काही झालं नाही ना मला समोर चालेल चालेल.